नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MPSCला जो काही पूर्वपरीक्षेला जो बायोलॉजी विषय किंवा जीवशास्त्र विषय त्याचा जो काही सिलेबस असतो त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। तर त्यामध्ये अनेक टॉपिक आपल्याला माहितीच आहे की जे पूर्वपरीक्षेला MPSCच्या सगळ्यात महत्त्व जे आहे ते बायोलॉजी या विषयाला आहे, कारण त्याच्यावरती 10 ते 15 प्रश्न जे आहेत हे त्यामध्ये विचारले जातात आणि त्याच पद्धतीनं पर्यावरण या विषयावरती सुद्धा त्यामध्ये प्रश्न विचारले जातात या परीक्षेला। तर ह्या दोन जो विषय आहेत त्यांचा चांगल्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर आपल्याला त्यामध्ये बायोलॉजीचे कोणते कोणते टॉपिक आपल्याला व्यवस्थित करायचे त्याबद्दल आता आपण चर्चा करणार। सर्वात जास्त प्रश्न डिसीजेस इन ॲनिमल्स, प्राण्यांचे जे रोग आहेत त्याच्यावरती अनेक वेळा प्रश्न किंवा त्याच्यामध्ये आपल्याला सांगतील की जास्तीत जास्त प्रश्न त्याच्यावरती विचारले जातात। दुसरा जो टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल, प्राण्यांचे वर्गीकरण त्याच्यावरती पण जास्त भर द्यायचं आहे। तिसऱ्या नंबरला जो टॉपिक तुम्ही अभ्यास जास्त करायचे न्यूट्रिशन्स, म्हणजे जी काही पोषक द्रव्ये जे आहेत। चौथा टॉपिक क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, त्याच पद्धतीनं डिसीजेस इन प्लांट्स म्हणजे प्राण्यांचे रोग आणि वनस्पतींचे रोग ह्याच्यावरती सुद्धा अनेक वेळा प्रश्न विचारतात, त्याचा जास्त अभ्यास करायचा आहे। पेशी सेल त्याच्यावरती सुद्धा प्रश्न त्याच्यात विचारले जातात, जास्त अभ्यास त्याचा पण करायचा आहे। एंडोक्राईन ग्लँड आहेत, त्यामध्ये हॉर्मोन्स आहेत, एन्झाईम्स आहेत, त्यांची नावं आणि त्यांच्यामुळे होणारे जे वेगवेगळे रोग आहेत त्यांची नावं आपल्याला ह्या टॉपिकमध्ये लक्षात ठेवायचे आहेत, त्याच्यावरती सुद्धा जास्त भर द्यायचं आहे। सर्क्युलेटरी सिस्टीम, जे रक्ताभिसरण संस्था आहे त्या रक्ताभिसरण संस्थेवरती सुद्धा जास्त प्रश्न आपल्याला विचारले जातात, तर तो सुद्धा टॉपिक आहे, तो व्यवस्थितरित्या त्याची तयारी जी आहे ती करायची आहे। त्यामध्ये त्याच पद्धतीनं स्केलेटन, म्हणजे त्यामध्ये आपल्याला सांगतील की हे जे स्केलेटन जे आहे त्या स्केलेटनवरती सुद्धा जास्त भर द्यायचं आहे। एक्सरेटरी सिस्टीम जे आहे उत्सर्जन संस्था, त्या उत्सर्जन संस्थेवरती सुद्धा जास्त भर द्या। रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे प्रजनन संस्था, त्याच्यावरती सुद्धा जास्त भर द्या। म्हणजे आपल्याला इथे लक्षात आले असेल 1 नंबर ते 11 नंबर हे जे टॉपिक आहेत ह्याच्यावरती जास्तीत जास्त भर द्या। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MPSCची जी प्रिलिम एक्झाम जी आहे 17 फेब्रुवारी 2019 साली जी झालेली होती, तर ह्या 17 फेब्रुवारी 2019 साली जी प्रिलिम एक्झाम झालेली होती त्याच्यावरती बायोलॉजी या विषयावरती कोणते कोणते प्रश्न त्यामध्ये तिथे आलेले आहेत ते रिलेटेड प्रश्न जे आहेत त्याच्यावरती आपण अभ्यास करणार। तर आपल्याला त्यावरून एक लक्षात आलं असेल की साधारणतः बायोलॉजीचे 10 ते 15 प्रश्न जे आहेत ते कंपल्सरी प्रिलिमला विचारले जातात, म्हणजेच त्याचे जर मार्क आपण पाहिले तर 2 त्याच्यामध्ये केले तर आपल्याला लक्षात येईल की साधारणतः 20 ते 30 मार्क नुसते या बायोलॉजीचेच आपल्याला त्यामध्ये तिथे सांगते, तर एवढे मार्क आपल्याला सहजरित्या पडू शकतात। तर आपण या बायोलॉजीचे जे पॉईंट आहेत तर त्या बायोलॉजीच्या प्रश्नावरती आपण ह्या ठिकाणी इथं चर्चा करणार आहोत। तर हे जे प्रश्न आहेत आता हे ह्याच्यावरती जास्त त्याच्यामध्ये डिस्कशन केलेलं आहे, ह्या उत्तर सांगताना एका वाक्यात सांगितलेलं नाही, तर त्याच्यावरती त्या अनुषंगाने जे काय दुसरेसुद्धा प्रश्न पुढच्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात त्याचा विचार करून थोडं डिस्क्रिप्शन जास्त त्यामध्ये देण्यात आलेलं आहे। म्हणजे पुढं त्या पॉईंटवरती जरी दुसरा काही प्रश्न विचारला तरी तुम्हाला त्याच्यावरती उत्तर जे आहे ते लिहिता यावं ह्या मागचा उद्देश आहे, आणि त्यामुळं व्यवस्थितरित्या प्रत्येक प्रश्न त्याचं उत्तर काय दिलं जातं ते त्यामध्ये व्यवस्थित त्याच्यामध्ये आहे का। पहिला जो प्रश्न आहे तर त्या प्रश्नाबद्दल आपण चर्चा करतो की हे जे लिंकेज ग्रुप जे आहे हे लिंकेज ग्रुप ह्यामध्ये आपल्याला सांगता येतील की ह्या मेल आणि फिमेल हे जे ग्रॉसॉपर आहे त्यांच्यामध्ये किती असतं असा प्रश्न ह्या इन्सेक्टमध्ये आपल्याला ह्या लिंकेज ग्रुप किती असतं मेल आणि फिमेलमध्ये असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला, तर त्याचं उत्तर आपल्याला त्यामध्ये तिथं पाहायचं। तर त्यासाठी पहिल्यांदा हे लिंकेज ग्रुप म्हणजे काय हे पहिल्यांदा त्याच्यामध्ये तिथं समजून घ्या। तर लिंकेज ग्रुप म्हणजे आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला द्यायचं झालं तर त्यामध्ये आपण सांगू शकतो की ही जी टेंडन्सी आहे त्यामध्ये आणि ह्या टेंडन्सी आपल्याला त्यामध्ये ते सांगता येतील की मोर टू ऑर मोर जीन्स ऑन दी सेम क्रोमोझोम, आणि ह्या सेम क्रोमोझोमवरती त्याच्यामध्ये आपल्याला जे काही
इनहेरिटेड होणार आहेत आणि त्यालाच आपण लिंकेज असं आपण या ठिकाणी तिथं म्हणणार आहोत. टी एच मॉर्गन आहे, त्या टी एच मॉर्गन यांनी या ॲनिमलमध्ये हे लिंकेज ग्रुप आहे ते शोध लावल्याचं त्यामध्ये आपण तिथं सांगू शकतो. तर हे जे लिंकेज ग्रुप जे आहे त्या लिंकेज ग्रुप आपण त्यामध्ये जर सांगायचं झालं लिंकेज ग्रुप आणि त्याच्यामध्ये ही जी लिनियर अरेंजमेंट आहे त्या लिंकड चेनची तर त्यामध्ये आपल्याला सांगता येते. आणि ह्यामध्ये जे हॅप्लॉईड नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत हे हॅप्लॉईड नंबर ऑफ क्रोमोझोम ह्या लिंकेज ग्रुपशी त्यामध्ये तिथं त्यामध्ये कनेक्ट असल्याचा किंवा त्याच्यावरती करस्पॉन्ड असल्याचं आपण या ठिकाणी तिथं सांगू शकतो. तर आपल्याला हे जे क्रोमोझोम आहेत आणि ह्या जे क्रोमोझोम त्यामध्ये आपल्याला सांगतात त्या क्रोमोझोमवरती आपल्याला माहिती आहे की ह्या क्रोमोझोमवरती जीन्स त्यामध्ये प्रेझेंट असतात. आता ह्यामध्ये आपल्याला सांगतात की हे जे क्रोमोझोम्स आहेत मग त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की ह्यामध्ये हे जे ऑटोझोम्स आणि त्याच्यामध्ये असणारे सेक्स क्रोमोझोम अशा पद्धतीने हे ऑटोझोम्स आणि सेक्स क्रोमोझोम त्यामध्ये एकत्र येतात आणि आपली बॉडी आणि त्यामध्ये सेक्स जे ते तयार होत असतात. तर ह्यामध्ये ह्या क्रॉसओव्हरमध्ये आपण सांगायचं झालं तर आपल्याला सांगता येतील की त्याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर जो असतो तो हा क्रोमोझोम नंबर आपल्याला मेलमध्ये जर विचार करायचा झाला तर त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की 11+X म्हणजे 11 जे असतात ते ऑटोझोम्स असणार आहेत आणि 1X आहे तो सेक्स क्रोमोझोम असणार आहे. तर फिमेलमध्ये आपल्याला सांगता येईल त्यामध्ये 11+XX म्हणजे 11 जे असणार आहे ते ऑटोझोम्स असणार आहे आणि 1X हा सेक्स क्रोमोझोम असणार आहे. मग ह्या फिमेलमध्ये आपल्याला सांगता येईल की 2X सेक्स क्रोमोझोम आहे परंतु त्याच्यापैकी फक्त एकच एक्स क्रोमोझोम जो आहे तो पुढं जाणार आहे. आणि आपण या ठिकाणी सांगू शकतो की हे जे जे हॅप्लॉईड नंबरशी रिलेटेड असतात आणि त्यामध्ये जर आपल्याला सांगायचं झालं तर हे क्रोमोझोम आपण सांगितलं म्हणजे या ठिकाणी ऑटोझोम्स 11 आणि 1X क्रोमोझोम म्हणजे या ठिकाणी आपण सांगू शकतो की 12 लिंकेज ग्रुप त्यामध्ये असणार आहेत. आणि फिमेलमध्ये पण आपण पाहतोय की 11+XX असं आहे परंतु त्या 1X क्रोमोझोमपैकी फक्त एकच एक्स क्रोमोझोम येतो पुढं जाणार आहे म्हणजे इथंसुद्धा फिमेलमध्ये सुद्धा 12 लिंकेज ग्रुप असणार आहेत. म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लक्षात आलेलं असेल मेलमध्ये 11 ऑटोझोम्स अधिक 1X क्रोमोझोम म्हणजे 12 लिंकेज ग्रुप असणार आहेत आणि फिमेलमध्ये सुद्धा 11+1X म्हणजे 12 लिंकेज ग्रुप. म्हणजेच या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर जे आपल्याला त्यामध्ये तिथे सांगता येईल हे लिंकेज ग्रुप जे आहे हे लिंकेज ग्रुप मेल आणि फिमेल क्रॉसओव्हरमध्ये आपल्याला ह्याचं उत्तर जे आहे आपल्याला ते सांगता येईल की 12+12 हे ॲक्युरेट उत्तर त्यामध्ये तिथं असणार आहे. कारण हे हॅप्लॉईड नंबर क्रोमोझोम जे आहे ते लिंकेज ग्रुपशी रिलेटेड असल्याचं आपल्याला सांगता येईल. म्हणजे जेव्हा जेव्हा लिंकेज ग्रुप येईल तेव्हा हॅप्लॉईड नंबर हा भाग जो आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवायचा. म्हणजे टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम वेगळं आणि त्याच्यामध्ये असणारे हॅप्लॉईड नंबरचं त्यामध्ये आपल्याला सांगता येतील की लिंकेज ग्रुप म्हणलं की हॅप्लॉईड म्हणजे हाफ नंबर त्यामध्ये तिथे करायचं एवढं फक्त लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न आपल्याला ह्यामध्ये नेम द प्लांट हॅव्हिंग HSK ऑर C4 पाथवे ऑफ फोटोसिंथेसिस. तर ह्यामध्ये हे जे HSK पाथवे किंवा C4 पाथवे जो आहे फोटोसिंथेसिसचा कोणता प्लांट फॉलो करत असतो असं आपण त्यांनी त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेले. हे आत्ता 12वीमध्ये हा पॉईंट आपल्याला त्यामध्ये फोटोसिंथेसिस नावाचा टॉपिक त्याच्यामध्ये झालेला आहे. तर त्यामध्ये आपण सांगू शकतो की त्यामध्ये काही ट्रॉपिकल प्लांट आहे ते काय करत नाही ते CO2 आहे ते डायरेक्टली ॲब्सॉर्ब करू शकत नाहीत. का तर त्याच्यामध्ये CO2 कॉन्सन्ट्रेशन अत्यंत लो असतं आणि त्यामुळं ते HSK किंवा C4 पाथवे जो आहे तो फॉलो करत असतात. मग त्यामध्ये जो त्या पाथवेमध्ये जो स्टेबल कंपाऊंड जो तयार होतो त्याला ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड किंवा त्याला OAA हा स्टेबल कंपाऊंड त्यामध्ये तयार होत असतो. आणि हा जो स्टेबल कंपाऊंड जो आहे त्याच्यामध्ये 4 कार्बन असतात म्हणून त्याला C4 पाथवे म्हणतात. त्याच पद्धतीने HSK नाव का दिलेले तर त्याच्यामध्ये MDH त्यांच्यामध्ये आपल्याला सांगतील त्याच्या हॅचवरनं H घेतलेला आहे. CR/SLAC त्याच्यामध्ये आपल्याला सांगतील की स्लॅकवरनं S घेतलेला आहे. आणि HP/COSTEC हे त्याच्यावरनं आपल्याला सांगतात की K घेतलेले. आणि हे अशा नावामुळं त्याच्यामध्ये बघा आपल्याला लक्षात येईल की हे जे नावं जे आहेत म्हणजे HSK पाथवे का त्याच्या तिथं नाव दिले गेल्याचं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे हॅच स्लॅक आणि कॉस्टेक अशा तिघांच्या नावानं हे HSK पाथवे असून नाव पडलेलं आहे. आणि C4 पाथवे काय म्हणायचं ते मग कसे सांगितलं त्यातला जो स्टेबल कंपाऊंड जो असतो फर्स्ट स्टेबल कंपाऊंड ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड त्याच्यामध्ये जो
कार्बनची संख्या 4 असते म्हणून त्याला C4 पाथवे सुद्धा म्हटलं जातं. आता हे प्लांट आहे, आता त्यामध्ये मी तुम्हाला सर्वच प्लांट जे CHSK पाथवे किंवा C4 पाथवे फॉलो करतात त्यांची नावं सांगा. तर यामध्ये पहिलं जे आपण एक्झाम्पल आपण सांगू शकतो, मग मेज आपल्याला ह्याचं आपल्याला एक्झाम्पल HSK पाथवेचं सांगता येईल. त्याच पद्धतीनं दुसरं एक्झाम्पल ज्वार आपल्याला त्यामध्ये सांगता येतील. तिसरं एक्झाम्पल आपल्याला ॲमरॅन्थस आपल्याला त्यामध्ये सांगता येईल. त्याच पद्धतीनं चौथं जी एक्झाम्पल आहे जे तुम्हाला परीक्षेत विचारलं गेलं होतं त्याचं उत्तर हे आहे ते शुगर केन. तर अशा पद्धतीनं हे जे शुगर केन जे आहे ते यामध्ये आपल्याला सांगू शकतो की ह्यासुद्धा HSK पाथवे किंवा C4 पाथवे आपल्याला त्यामध्ये फॉलो करत असल्या सांगतील. आता ही जी उदाहरणं मी दिलेली आहेत, जरी पुढं कुठला दुसरा प्रश्न आला HSK पाथवे याच्या व्यतिरिक्त त्यासाठी एक्झाम्पल लक्षात ठेवा. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला C4 पाथवे का म्हणायचं किंवा HSK पाथवे का म्हणायचं किंवा ते HSK पाथवे का फॉलो करतात याची उत्तरं आपल्याला ह्या ठिकाणी सांगता येतील. कारण CO2 जे आहे ते डायरेक्टली ॲब्सॉर्ब करू शकत नाही आणि जेव्हा CO2 लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये असतो त्यावेळेस अशा पद्धतीचा दुसरा पाथवे HSK पाथवे किंवा C4 पाथवे हे प्लांट त्यामध्ये फॉलो करतात. आणि त्याचे एक्झाम्पल आत्ताच तुम्हाला सांगितल्या पद्धतीने त्यामध्ये आपल्याला सांगतील की मेज आपण सांगू शकतो, ज्वार सांगू शकतो, ॲमरॅन्थ सांगू शकतो आणि शुगर केन आपल्याला या ठिकाणी सांगता येतील की हे जे प्लांट आहेत हे HSK किंवा C4 पाथवे ते फॉलो करत असल्याचं आपण त्याच्यामध्ये उत्तर आपण सांगतो. आपण पुढचा प्रश्न त्यामध्ये पाहू. किमोसिंथेटिक बॅक्टेरिया ऑप्टेन एनर्जी बाय ऑक्सिडायझिंग .. केमिकल कंपाऊंड. तर हे जे असणारे किमोसिंथेटिक बॅक्टेरिया जे एनर्जी कुठून त्यामध्ये ऑक्सिडायझिंग करून त्याच्यात मिळवत असतात, तर ह्या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर आपल्याला सांगता येतील की हे जे किमोसिंथेटिक बॅक्टेरिया आहेत हे किमोसिंथेटिक बॅक्टेरिया ह्या इनऑर्गॅनिक सबस्टन्स केमिकल सबस्टन्स ऑक्सिडायझिंग करून एनर्जी ऑप्टेन करत असल्याचं आपल्याला त्यामध्ये सांगतात. पुढचा प्रश्न, इन द नेफ्रॉन ऑफ मॅन व्हॉट इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ युरिन फॉर्मेशन. हे युरिन फॉर्मेशन होताना करेक्ट सिक्वेन्स काय आहे, तर त्यातला पहिला जो सिक्वेन्स आपल्याला उत्तर सांगता येत अल्ट्रा फिल्ट्रेशन. तर या ठिकाणी आपली आकृती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर हे जी काय किडनी आहे आणि या किडनीमध्ये असंख्य असे पद्धतीचे नेफ्रॉन्स असतात, तर हे नेफ्रॉन्स आपल्याला सांगता येतील आणि हे नेफ्रॉन्स यामध्ये आपल्याला तिथं युरिन फॉर्मेशनमध्ये तिथं होत असताना या ठिकाणी आपण सांगू शकतो की ॲफ्रंट आर्टरी आणि इफ्रंट आर्टरी, तर त्या ठिकाणी असणारा हा जो पार्ट आहे बाउमन कॅप्सूल, आणि त्या बाउमन कॅप्सूलमध्ये आपल्याला सांगतात की पहिली स्टेप जी आहे ती पहिली स्टेप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते. येथील जी पहिली स्टेप्स यामध्ये आपल्याला सांगतील अल्ट्रा फिल्ट्रेशन. तर आपल्याला ॲरोच्या द्वारे आपण पाहिलं की ही जी बाउमन कॅप्सूल आहे आणि या बाउमन कॅप्सूल या ठिकाणी अल्ट्रा फिल्ट्रेशनची प्रोसेस होत असते. त्याच्यानंतर दुसरं जी सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन, आत्ताचे आपण ॲरो पाहिला, मग त्या ठिकाणी PCT DCT या ठिकाणी हे जे सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शनची दुसरी प्रोसेस होत असते. आणि तिसरी जी प्रोसेस आहे त्याला ट्युब्युलर सिक्रेशन आपण म्हणतो. त्या पिवळ्या ॲरोच्याद्वारे आपण लक्षात आलं असेल की हे कलेक्टिंग डक्ट आहे आणि कलेक्टिंग डक्ट या ठिकाणी ट्युब्युलर सिक्रेशन ही प्रोसेस झालेली आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी यामध्ये आपण सांगू शकतो की पहिली स्टेप युरिन फॉर्मेशनमध्ये अल्ट्रा फिल्ट्रेशन, 2 नंबरला सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन आणि 3 नंबरला ट्युब्युलर सिक्रेशन, अशा 3 त्यामध्ये करेक्ट सिक्वेन्स या युरिन फॉर्मेशनचा आपण यामध्ये सांगू शकतो. पुढचा प्रश्न 5वा, विच ऑफ द फॉलोइंग सिच्युएशन विल बी फिटल टू द सेकंड फिटस. तर या ठिकाणी आपण त्याचं उत्तर आपण सांगू शकतो की RH पॉझिटिव्ह मेल जर RH निगेटिव्ह वुमन बरोबर जर मॅरी केलं, लग्न केलं, तर त्याच्यामध्ये ती कंडिशन येते फिटलसाठी, म्हणजे त्या लहान बाळासाठी मृत्यूदायक असू शकते. तर ह्याचं कारण आपल्याला सांग, RH पॉझिटिव्ह मेल आहे आणि तो RH पॉझिटिव्ह मेल जर त्याच्यामध्ये RH निगेटिव्ह वुमन बरोबर जर मॅरी केलं, तर त्या RH निगेटिव्ह वुमन जे आहे त्यामध्ये अँटीबॉडीज त्यामध्ये तिथं तयार होतील आणि ह्या अँटीबॉडीज ह्या RH जे अँटीजेन आहे त्या अँटीजेनला डिस्ट्रॉय करणार आहेत आणि त्यामुळं तो जो फिटस आहे त्याच्यातील असणारे RBCs त्या RBCs डिस्ट्रॉय केले जातील आणि ते डिस्ट्रॉय केल्यामुळं ते बाळ जे आहे ते डेड होणार आहे किंवा त्याला फिटल आपण त्याच्यामध्ये तिथं त्यामध्ये होत असतात आपण सांगू. तर पुढचा प्रश्न मॅच दी पेअर, तर हिमोग्लोबिन त्याचं उत्तर आहे व्हर्टिब्रेट. व्हर्टिब्रेटमध्ये हे जे रक्त असतं ते आपल्याला सांगतात की त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं. तर दुसरा प्रश्न त्याच्यात क्लोरोप्रोनिन, त्याचं उत्तर आहे ॲनिलिन.
तर या ॲनिलिडचं आपल्याला एक्झाम्पल यामध्ये तिथे सांगता येतील. त्यांच्यामध्ये क्लोरो क्लोरीन नावाचं त्यामध्ये आपल्याला ब्लड पाहायला मिळतं. तिसरा आहे हिमे एरिथ्रिन, त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. त्याचं एक्झाम्पल आहे ल्युंग्युला. ल्युंग्युला त्याच्यामध्ये आपण सांगता येईल, त्यांच्यामध्ये हिमो एरिथ्रिन नावाचा घटक असतो. त्याच्यानंतर डी हिमोसायनिन, तर हे जे मोलुस्क आपण त्यामध्ये पाहतोय आणि याच्यामध्ये ज्या निळ्या रंगाचं ब्लड आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतं त्याला हिमोसायनिन त्याला म्हटलं जातं, ते आपण त्यामध्ये सांगू. पुढचा प्रश्न आपल्याला सातवा प्रश्न, त्यामध्ये कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द स्लायडिंग फिलामेंट थिअरी ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन. तर त्याच्यात पहिलं स्टेटमेंट आहे दिस थिअरी एक्सप्लेन द मॉडर्न कन्सेप्ट ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन. दुसरं स्टेटमेंट दिस थिअरी वॉज पुट फॉर फॉरवर्ड बाय दी हक्सेल अँड नेडरजर नावाचे सायंटिस्ट आहेत. त्यांनी हे त्यामध्ये आपल्याला सांगता येतील की ती थिअरी फॉरवर्ड केले. तर त्याच्यामध्ये स्टेटमेंट ए आणि बी हे दोन्हीही स्टेटमेंट बरोबर आहेत. म्हणजे हे जे मॉडर्न कन्सेप्ट मसल कॉन्ट्रॅक्शन ही थिअरी एक्सप्लेन करत असते त्याच पद्धतीनं हक्सेल आणि त्यामध्ये नेडरजर जे आहेत त्या दोन सायंटिस्टनं त्यामध्ये ही थिअरी ती मांडल्याचं आपण सांगतो. ते दोन्हीही स्टेटमेंट बरोबर आहे. पुढचा प्रश्न कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, तर त्याच्यामध्ये देर आर फाईव्ह टाईप्स ऑफ बोन्स इन द स्केलेटन. दुसरं स्टेटमेंट द फंक्शन ऑफ द लॉन्ग बोन्स इज टू सपोर्ट वेट अँड फॅसिलिटेट मुवमेंट. आणि तिसरं त्यामध्ये स्टेटमेंट आहे द फंक्शन ऑफ द फ्लॅट बोन्स इज टू प्रोटेक्ट टेंडॉन फ्रॉम द स्ट्रेस. त्याचं त्यामध्ये तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला हे जे बोन्स आपल्याला दिसत आहेत तर त्यातलं आपल्याला सांगता येईल की ह्यामध्ये वेगवेगळे पाच टाईपचे बोन्स त्या स्केलेटनमध्ये प्रेझेंट असतात. आणि हे जे लॉंग बोन्स आहेत ते लॉंग बोन्स त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की वेट आणि मुवमेंट आहे ते त्यामध्ये करण्याचं काम करतात. म्हणजे त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की स्टेटमेंट ए आणि स्टेटमेंट बी हे दोन स्टेटमेंट आहेत ते बरोबर आहे. त्यातले सी स्टेटमेंट आहे ते इनकरेक्ट आहे. म्हणजे आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर ए आणि बी हे करेक्ट असतात आपण सांगू. पुढचा प्रश्न टिक्का डिसीज अफेक्ट विच वन ऑफ द फॉलोइंग क्रॉप्स. तर त्यांनी तुम्हाला ह्यामध्ये वेगवेगळे क्रॉप्स दिलेले आहेत, मग हे टिक्का डिसीज कोणत्या क्रॉपमध्ये होत असतो असं त्यांनी विचारलं. तर त्याचं उत्तर आपल्याला त्यामध्ये सांगतात की आता ह्या टिक्का डिसीजमध्ये आपण पाहताय ह्या पानामध्ये हे टिपके आपल्याला त्यामध्ये तिथं पाहायला मिळतात. आणि त्यामध्ये आपण सांगू शकतो की त्यामध्ये जे इन्फेक्शन झालं तर ब्राऊन स्पॉट आहेत आणि येलो हॉलो ॲपियर्स त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि त्याच पद्धतीनं ब्लॅक स्पॉट आहेत त्या लिपवरती आपल्याला पाहायला मिळतात. त्याच पद्धतीनं ह्यामध्ये हे जे स्पॉट म्हणजे थोडक्यात आपल्याला ह्या डायग्रामवरनं लक्षात आलेलं असेल की हे स्पॉट ह्या पानावरती किंवा त्यामध्ये असणाऱ्या इन्स्पेक्शन सीड्सवरती आपल्याला त्यामध्ये तिथं पाहायला मिळत असतात. म्हणजे हा जो टिक्का डिसीज आहे त्या टिक्का डिसीज कुठं पाहायला मिळतो तर ग्राउंडनट. टिक्का डिसीज म्हणलं की ग्राउंडनट हे त्याचं उत्तर आपल्याला यामध्ये सांगता आलं पाहिजे. पुढचा प्रश्न रिसेंटली बॉनिथेड शार्क जे आहे हे बॉनिथेड शार्क जे आहे त्यामध्ये आपल्याला सांगतील की त्यामध्ये आत्ताच न्यूजमध्ये आपल्याला पाहण्यात आला. आणि त्याच्यातील असणारे जे स्टेटमेंट आहे ते कुठलं बरोबर आहे असं त्यांनी विचारलं आहे. त्यातलं पहिलं स्टेटमेंट त्यांनी इट मेनली इट्स दी ग्रासेस. दुसरा इट इज मेनली फाउंड इन इंडियन ओशन अँड अरेबियन सी. चूज दी करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम कोर्स. तर त्यामध्ये हे बोन हेडेड जे शार्क आहे आपण डायग्राम या ठिकाणी पाहतोय तर ह्याच्यामधले जे स्टेटमेंट आहे ते फक्त ए बरोबर आहे. म्हणजे हा जो बोन हे एथेड जे आहे शार्क हा शार्क त्यामध्ये मेनली इट्स दी ग्रासेस हे आपल्याला त्यामध्ये उत्तर आपण सांगू शकतो. तर आपल्याला लक्षात आले असेल की अशा पद्धतीचे 10 प्रश्न फक्त बायोलॉजी विषयावरती विचारलेले गेलेले होते. आणि ह्या परीक्षेमध्ये म्हणजे आपण आता सांगितलं की 10 प्रश्न फक्त बायोलॉजी आणि प्रत्येकाला 2 मार्क धरले तर 20 मार्क आपल्याला लक्षात येतील की अशा पद्धतीने आपल्याला मिळू शकले असते. तर यामध्ये डोक्यात घ्या की फक्त उत्तरं न देता त्याच्या थोडं जास्त एक्सप्लेनेशन पण केलेलं आहे. कारण ह्याच्यावरती जरी पुढे मागं कुठलाही प्रश्न त्याच्यात आला तरी आपल्याला त्याचं उत्तर देता यावं यासाठी जास्त एक्सप्लेनेशन त्यामध्ये दिलेलं आहे. तर ही उदाहरणं जी आहेत ती सगळी व्यवस्थित पाठ करून ठेवा, तुम्हाला त्याचा नक्कीच पुढे उपयोग होणार आहे. धन्यवाद.